मित्रांनो, आज बिग बॉसच्या घरात एक टास्क झाला आणि त्या टास्क मध्ये आपण पाहिलं की विकास आणि विशालच्या टीमने टास्क मध्येच सोडला आणि टास्क मध्येच सोडल्यानंतर उत्कर्ष हा एकदम टेम्पटेशन रूम मध्ये गेला आणि त्यांनी विशाल निकमला नॉमिनेट केलं. नमस्कार मित्रांनो, माझं नाव तुषार आणि ऑल इन वन मध्ये तुमच्या सगळ्यांचं पुन्हा एकदा स्वागत आहे. मित्रांनो, आजचा बिग बॉसचा एपिसोड खरंच इंटरेस्टिंग होता. मला असं गोष्ट जाणवायला लागलेली आहे की टीम बी मध्ये कुठेतरी नकारात्मकता भरायला लागलेली आहे आणि सारखे सारखे टास्क हरल्यामुळे त्यांना कुठेतरी असं वाटू लागलंय की यार आपल्यावरती अन्याय होतोय आणि या अन्यायावर त्यांनी आवाज उचलायचा सोडून गेम मध्येच सोडून दिलाय असं मला वाटायला लागलंय मित्रांनो. कारण गेम सोडणं हा म्हणजे एक गेमचा अपमान झालेला आहे आणि दुसरं म्हणजे समोरच्या टीमला तुम्ही रान मोकळं करून दिलं आहे आणि त्यामुळे तुम्ही तुमच्या एका टीमच्या मेंबरला धोक्यात टाकलंय असं मला वाटतं. तर मित्रांनो, आजच्या एपिसोडची सुरुवात झाली कॅप्टनशी टास्क जो कालचा अर्धा होता तिथून पुढे जो कॅप्टनशी टास्क पूर्ण झाला आणि त्यामध्ये स्पष्ट होतं कारण जिकडे 260 असतील म्हणजे विशाल आणि जय म्हणजे एवढे ताकदवान बलवान खेळाडू असतील तीच टीम तो टास्क जिंकणार होता म्हणजे स्नेहाची टीम आणि स्नेहा नवीन बिग बॉसच्या घराची कॅप्टन झाली. बर, स्नेहा बिग बॉसच्या घराची कॅप्टन झाल्यानंतर इकडे गायत्री आणि मीरा खूप जळत होत्या आणि त्यांना कुठेतरी असं वाटतंय की बाबा इनसिक्युरिटी वाटते, स्नेहानी त्यांची टीम तोडली असं त्यांना भास होतोय आणि खरंच आहे मित्रांनो, स्नेहानी त्यांची टीम तोडलेली आहे आणि जर का बायकांमध्ये इनसिक्युरिटी निर्माण झाली तर काय होतं ते तुम्ही पाहताच. मित्रांनो, आजच्या एपिसोडचा हायलाइटेड मुद्दा हा आहे की ज्यावेळेस टेम्पटेशन कार्डचा टास्क आला आणि त्या टास्क मध्ये पहिल्याच राऊंडला मीनलला धक्का दिला जयने आणि मीनल खाली पडली आणि ती मोठमोठ्याने रडायला लागली आणि त्याच्यानंतर विकासच्या टीमने गेम खेळणंच बंद केलं. हे सगळ्यात माझ्यासाठी शॉकिंग होतं. तुम्ही जर का लढणारच नाही तर तुम्ही या गेम मध्ये कसं टिकून राहणार? आता साधे आणि सरळ मी मुद्दे मांडणार आहे मित्रांनो, तुम्हाला पटतील नाही पटतील मला माहित नाही. एक तर जय लोक असा आरोप लावतात की मीनलने वुमन कार्ड खेळले, त्या जयला माझं हे सांगणं आहे की मीनल अशी फुसकी खेळाडू नाहीये. गेल्या वेळेस मांद्रेकरांनी सांगितलं होतं की मीनल हे सगळ्यात भारी घरामध्ये खेळते, आतापर्यंत सगळ्यात स्ट्रॉंग मुलगी आहे आणि टास्कच्या वेळेस तिने आतापर्यंत हे सिद्ध करून दाखवलेलं आहे की ती मुलगा मुलगी भेदभाव मानत नाही, ती गेम एकदम परफेक्ट खेळते. जर का तुझ्यासारख्या हत्तीसारख्या माणसाने एखाद्या अशा कवळ्या मुलीला ढकलून दिलं आणि तिला जर का जखम झाली असेल किंवा तिला लागला असेल त्यानंतर तू हा आरोप लावणं होती वुमन कार्ड खेळते आणि गेम त्यांनी मध्ये सोडते, हा म्हणजे एकदम फालतू आरोप आहे. मित्रांनो, आतापर्यंत जय काय पहिल्यांदाच व्हायलेट झालेला नाहीये, ह्याच्या आधी तो बऱ्याच वेळा झालेला आहे. त्यामुळे जय जर का आता असं म्हणत असेल की मला त्यांनी टार्गेट केलं, मला कॉर्नर केलं म्हणून त्याला माझा धक्का लागला, तर हा जयचा आरोप बेबुनियाद आहे. जयचं हे व्हायलेंट होणं प्रत्येक टास्क मध्ये आपण पाहिलेलं आहे. बरं, याच्यानंतर बिग बॉसने काय ऍक्शन घेतली नाही त्याच्यामुळे त्याला असं वाटलं की बाबा मी जे केलंय ते योग्यच आहे. बर, तुम्ही स्पष्ट पाहत होता, आपण सगळ्यांनी पाहिले की जयचा मीनलला धक्का लागला आणि ती धक्का लागून पडली. पण याच्यानंतर मित्रांनो मला सगळ्यात एक गोष्ट जाणवली, ती म्हणजे फालतू गोष्ट म्हणजे या लोकांनी जाऊन त्या मीनलला उचललंही नाही, हा सरळ चावी घेऊन पुढे निघून गेला. त्याच्यानंतर त्यांच्या टीम मधल्या एकाही मेंबरला असं वाटलं नाही की बाबा त्यांच्या तब्येतीची विचारपूस करावी, प्रत्येक जणाला असं वाटतंय की हे काही ना काही नाटक करते. उत्कर्ष तर आविष्कार बरोबर हे बोलताना दिसला की बाबा मी डॉक्टर आहे, मला सगळं कळतं, तिला काही लागलं नाही, ती नाटक करते. मला असं वाटत नाही की मीनल नाटक करत असेल, कारण आतापर्यंत तिने जे गेम खेळलेले आहेत आणि ज्या प्रकारे बिग बॉसच्या घरामध्ये ती खेळले ते सगळं पाहून मला असं वाटतं ती एक स्ट्रॉंग मुलगी आहे आणि उत्कर्षाचं हे बोलणं म्हणजे त्याला डॉक्टर पदाला शोभा देत नाही असं मला वाटतं. जर का उत्कर्षाला एवढाच विश्वास आहे त्याच्यावरती आणि त्याच्या गेमवरती तर मग त्यांनी स्वतः का असं बोललं नाही की मला हे टेम्पटेशन कार्ड नकोय, त्यांनी कशाला विशाला नाव नॉमिनेट केलं? म्हणजे तो दुसऱ्याच्या जीवावर मोठं व्हायचं सध्या बघतोय आणि तो दुसऱ्याला गेम सांगतो की ही नाटक करते आणि ती नाटक करते, हे कुठेतरी उत्कर्षाचं वागणं वेगळं आहे. मित्रांनो, आतापर्यंत बी टीमला लोक खूप सपोर्ट करत आहेत आणि याचं कारण हे आहे की बी टीम ही खऱ्या प्रमाणे खेळते. कधी कधी असं मित्रांनो होतं की हारणं सुद्धा तुम्हाला एकदम परवडणार असतं, तसंच बी टीमला हारणं परवडते. ज्या प्रकारे आजच्या टास्क मध्ये ते हारले आणि त्याच्यानंतर सुद्धा आता संपूर्ण महाराष्ट्र त्यांना सपोर्ट करणार आहे. पण मला असं वाटतं महाराष्ट्रातील बरेच लोक हेही म्हणत असतील की यांनी गेम का सोडला, गेम सोडायलाच नको होता. त्याच्यानंतरची सगळ्यात मोठी गोष्ट आहे मित्रांनो, टेम्पटेशन कार्ड मिळाल्यानंतर उत्कर्षने विशालला नॉमिनेट केलं आणि
तो गेम चालू व्हायच्या आधी बोललो होता की मी कुठल्याही याच्यातलं म्हणजे मला कॅप्टनची संधी आली तर कॅप्टन घेणार नाही, मी स्वतःला धोक्यात टाकेन, पण तुम्ही मला सपोर्ट करा माझं ठरलेलं आहे. आणि हे सगळं झाल्यानंतर त्यांनी ज्यावेळेस विशालला नॉमिनेट केलं त्यावेळेसच कळलं की हा किती खोटारडा आणि किती मनातल्या गाठीतला माणूस आहे. पण त्याच्यानंतर विशालला रिझन काय देतो की बा तू सगळ्यात स्ट्रॉंग आहे, मी जर का तुमच्या टीम मधल्या दुसऱ्या लोकांना टाकला असतो तो कदाचित बाहेर गेला असता. उत्कर्ष शिंदे स्वतः एकदा नॉमिनेशन मध्ये येऊन बघ, महाराष्ट्राचं पब्लिक तुझ्या बरोबर काय करतं हे तुला समजेल आणि तू किती बिग बॉसच्या घरात दिसतो हे तुला समजेल असं मला वाटतं. कारण तू कसं काय ठरवू शकतो की बाबा मी ह्या खेळाडूला टाकल्यानंतर नॉमिनेशन मध्ये तो बाहेर जाईल आणि त्या खेळाडूला टाकल्यानंतर तो बाहेर जाईल, असं कसं काय शक्य आहे? तुला कसं बाहेरचं माहित आहे की हे महाराष्ट्राची जनता नक्की कोणावरती विश्वास ठेवते आणि ते कोणाला सपोर्ट करते तुला कसं कळणार? उत्कर्ष शिंदे तुला तर हे कळत नाही ना, बरं तुला एवढंच विश्वास आहे ना, तर स्वतः कधी तर नॉमिनेशन मध्ये येऊन बघ ना. आज त्या मुलीला तुझ्यासारख्या हत्तीसारख्या त्या माणसाने ढकलून दिलं, तिला लागलं तुझ्यातला एक डॉक्टर म्हणून तुले साधी विचारपूस सुद्धा करावी वाटली नाही त्या मुलीला की बाबा तुला कुठं लागलंय आणि काय झालंय ते. एकही तुमच्यातला माणूस तिच्यापाशी गेला नाही आणि तिला सांत्वना दिली नाही, उलट त्या जैनी तिला सॉरी सुद्धा म्हटलं नाही. बर तिला सॉरी तू म्हणूच नको असे संदेश देणारे पण उत्कर्ष शिंदे तुम्ही, म्हणजे तुम्हाला काय वाटतं तुम्ही खूप योग्य आहे? आणि वरून त्यांना काय धडे शिकवता की असे गेम सोडणं म्हणजे बिग बॉसचा अपमान आहे, तुम्ही काहीच करत नाही, प्रेक्षकांना तुम्ही आवडणार नाही? अरे प्रेक्षकांनी त्यांना डोक्यावर घेतले अख्या बी टीमला, तुम्हाला काय माहित आहे? तुम्ही ज्यावेळेस बिग बॉसच्या घरातून बाहेर येईल त्यावेळेस तुम्हाला समजेल की तुम्ही किती चुकीचं वागताय. म्हणजे हाईटच झालेली आता बिग बॉसचा गेम जो होता ना तो गेम खरं दोन टीम मध्ये विभागलेला आहे ना, विकास आणि इकडे उत्कर्षाची टीम जी आहे. पण आज विकासच्या टीमने जो टास्क सोडला तो कुठेही मला आवडलेला नाही. पहिल्या फेरीमध्ये जर का तुमचा एक खेळाडू आधू झालेला आहे त्यानंतर तुमचं मोटिवेशन अजून वाढलं पाहिजे होतं, तुम्हाला असं वाटलं अरे आता तुम्ही आमच्या खेळाडूला आधू करताय ना तर आम्ही भिडलं पाहिजे. आणि या टीमला भेटण्यासाठी एकच मेजर खेळाडू होता तो म्हणजे विशाल. विशालने असा गेम सोडायलाच नको होता कारण विशाल जयशी त्याच ताकदीने लढू शकतो, जेवढी त्या जयकडे ताकद आहे तेवढीच ताकद विशालकडे आहे आणि विशाल त्याला सजासजी हरवू शकतो असं मला तरी वाटतंय मित्रांनो. कारण जर का विशाल लढला असता तर कुठंतरी ही गेम बघण्यासाठी इंटरेस्टिंग झाली असती, पण तुम्ही गेम सोडल्यामुळे ही गेम समोरच्या हातात गेली. पर आता हे गेम सोडल्याचं नुकसान हे झालं की विशाल नॉमिनेट झाला, आता विशाल बाहेर पडणार नाही आपल्या सगळ्याला माहित आहे, तरी सुद्धा तुम्ही त्याला धोक्यात टाकलं ना, तुम्ही गेम सोडायलाच नको होता असं मला कुठे तर वाटतंय. आणि या गेम नंतर विशालच्या हे गोष्ट लक्षात आली असेल की तू किती जरी तुझ्या टीमच्या विरोधात वागला आणि किती जरी तू तुझ्या टीमशी वाद घातला तरी बी टीम मधले लोक ही तुझे आहेत आणि समोरची उत्कर्षाची जी टीम आहे ते कधीच कोणाची होऊ शकत नाही. आविष्कारने लास्ट मोमेंटला टीम बदललेली आहे, आविष्कारला वाटतंय की तो खूप भारी त्यांनी केलेला आहे, पण या आठवड्यात आविष्कार 100% बाहेर जाणार हे तुम्हाला मी लिहून देतो. आता बिग बॉसच्या घरात नवीन वाईल्ड कार्ड एंट्री होते, ते कोण होते लवकरच समजेल आपल्याला, तसा व्हिडिओ मी बनवेन. पण वाईल्ड कार्ड एंट्री होते याचा अर्थ यावेळेस बिग बॉसच्या घरातून आविष्कार 100% बाहेर जातोय याची मला खात्री आहे. कारण जर का आविष्कार यावेळेस बिग बॉसच्या घरातून बाहेर नाही गेला आणि समजा त्याच्याऐवजी दुसरा कोणी कंटेस्टंट गेला तर त्या कंटेस्टंटवर 100% अन्याय. कारण जर का तू एका आठवड्यात तुझा गेम दाखवायचा होता आणि पलटी मारून जर का तुझा गेम दाखवायचा होता आविष्कार दर्वेकर तर तो गेम महाराष्ट्राला बघायचा नाहीये, तुझा वेगळाच गेम महाराष्ट्राला बघायचा होता असं मला तरी वाटतंय. आणि आतापर्यंत त्याने त्याचा काही सुद्धा गेम दाखवला नाही एवढं सांगेल. आज जे घडलं आजच्या टास्कमध्ये जे घडलं ते खरंच चुकीचं घडलं आणि या जयला बिग बॉसने शिक्षा दिली पाहिजे नव्हती आणि बिग बॉसने काय ऍक्शन घेतलं नाही, बिग बॉसने फक्त वॉर्न केलं, हे कुठेतरी चुकीचं केलं बिग बॉसने हेही मला वाटतंय. आणि मित्रांनो आता बी टीमने असा त्यांचा जोश कमी नाही केला पाहिजे, उलट त्यांनी डबल ताकदीने लढलं पाहिजे. अरे तुम्ही जिंकत नाही याचा अर्थ असा नाही की तुम्हाला प्रेक्षक पसंत करत नाही, तुमचा हा खेळ बघून त्यांनी ऑलरेडी तुम्हाला डोकं घेतलेलं आहे, फक्त त्यांना नाराज कुठे करू नका प्रेक्षकांना आणि तुम्ही असे टास्क सोडू नका असं मला कुठेतरी वाटतंय. आणि या सगळ्यांचा आणि उत्कर्ष शिंदेच्या टीमचा गेम बघून मला तर आता खात्री झालेली आहे की बिग बॉस सीझन 3 विनर हा बी टीम मधूनच होणार, कारण ए टीम मधला विनर होणार नाही त्यांचा गेम बघून असं वाटतंय, कारण महाराष्ट्राची जनता त्यांना अजिबात पसंत करत नाही. मित्रांनो आजच्या एपिसोडमध्ये तुम्हाला काय वाटतंय नक्की कोण होता विलन आणि विशालचं नॉमिनेशन हे उत्कर्ष शिंदेला महाग पडणार का, मला सगळ्या गोष्टी कमेंटमध्ये सांगा. आणि तुम्हाला हा व्हिडिओ आवडला असेल तर त्याला लाईक करा, शेअर करा, चॅनलला सबस्क्राईब करा, कारण बिग बॉसचे असेच व्हिडिओ मी तुमच्यासाठी घेऊन येत असतो. तसंच भारत माता की जय.